हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर राशी सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी कन्सल्टिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कोल्हापूर येते आणि विजिटिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून पणजी गोवा येथे कार्यरत आहे. मी गेल्या 17 वर्षामध्ये 40,000 अधिक पेशंट ट्रीट केलेले आहेत. त्याचप्रमाणे लैंगिक समस्या तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना असलेल्या काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड इंटरनॅशनल म्हणजेच CACPI या संघटनेचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे. मित्रांनो, लोकांच्या मनातील लैंगिकतेबद्दलचे गैरसमज अधिकच वाढत आहेत. लोकांच्या मनातील लैंगिक गैरसमज दूर करणे आणि लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे यासाठी हे चॅनल सुरू करण्यात आले आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तोरी सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण अतिप्रमाणामध्ये सेक्स केला तर या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अपत्यप्राप्तीसाठी आणि लैंगिक सुखासाठी संभोग नियमितपणे करणे आवश्यक असले तरी तो प्रमाणातच करायला हवा. अतिप्रमाणामध्ये संभोग केल्यास वीर्यनाश होऊन शरीर दुर्बल बनते असा एक गैरसमज लोकांमध्ये आढळून येतो. वीर्य हा मौल्यवान धातू असल्याचा गैरसमज लोकांमध्ये आढळून येतो. 50 रक्ताच्या थेंबापासून 1 वीर्याचा थेंब बनतो असाही गैरसमज लोकांमध्ये प्रचलित आहे. मात्र वस्तुस्थितीच तशी नाही. शरीरातील इतर स्रावाप्रमाणे वीर्य हा एक शरीराच्या बाहेर टाकण्याचा स्त्राव आहे हे लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वीर्याचा साठा शरीरामध्ये करून ठेवता येत नाही ही गोष्ट देखील लोकांनी ध्यानात घ्यायला हवी. वीर्य निर्मितीची प्रक्रिया शरीरामध्ये अखंडितपणे सुरू असते. ज्याप्रमाणे तोंडातील लाळ संपत नाही त्याप्रमाणे शरीरातील वीर्य संपत नाही ही गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संभोगानंतर कितीही वीर्यपतन झाले तरी वीर्य निर्मितीची प्रक्रिया ही सुरूच असते. अतिप्रमाणामध्ये सेक्स केल्याने वीर्यनाश होऊन अशक्तपणा आला असता तर हनीमूनवरून परत आलेल्या प्रत्येक नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याला सलाईन आणि रक्त चढवावे लागले असते. त्यामुळे तरुणांनी सेक्सबद्दलचे हे गैरसमज मनातून काढून टाकून ज्यावेळेला लैंगिक इच्छा होईल त्यावेळेला सेक्स करण्यास हरकत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता. तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.